हॅलो एवरीवन वन अँड वेलकम टू एम पी एस सी पॉइंट मित्रांनो इकॉनॉमिक्सच्या रिव्हिजन लेक्चर सिरीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपलं सेकंड लेक्चर आहे ते म्हणजेच पॉवर्टी या टॉपिकवर दारिद्र्य किंवा गरिबी या टॉपिकवर आहे याआधीचं तुम्ही जर लेक्चर बघितलं नसेल भारतीय कर प्रणालीबाबतचं तर ते अगोदर बघून घ्या त्यानंतरच हे लेक्चर बघा त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे मला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा आता आयोगाचा फेवरेट असलेला टॉपिक म्हणजेच पॉवर्टी गरिबी तर बेसिकली अगोदर जाणून घ्या गरिबीचे प्रकार किती आहेत गरिबीचे प्रकार दोन आहेत एक म्हणजेच सापेक्ष गरिबी म्हणजेच रिलेटिव्ह पॉवर्टी आणि दुसरी म्हणजेच निरपेक्ष गरिबी निरपेक्ष गरिबी म्हणजेच ऍब्सोल्यूट पॉवर्टी ऍब्सोल्यूट पुअर ज्याला आपण म्हणतो हे गरिबीचे प्रकार आहेत मग आता सापेक्ष दारिद्र्य आणि निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय तर सापेक्ष दारिद्र्य म्हणजे असे दारिद्र्य की ज्यामध्ये मूलभूत गरजांच्या पलीकडील गरजा असतात त्याआधी तुम्ही निरपेक्ष दारिद्र्य समजा निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे अशी परिस्थिती असते की मूलभूत गरजा ज्या आपल्या बेसिक नीड्स आहेत त्या देखील भागवण्यासाठी किंवा भागवता येण्यासारखी परिस्थिती नसते तर त्याला निरपेक्ष दारिद्र्य म्हणतात आणि याचं कारण म्हणजे मूलभूत गरजा भागवण्यासाठीच सा उत्पन्न नसणे याला देखील तुम्ही एक निरपेक्ष दारिद्र्याची आणि निरपेक्ष दारिद्र्याचं निर्मूलन आपल्याला करता येतं त्या विविध योजनेच्या माध्यमातून मग सापेक्ष दारिद्र्य म्हणजे काय तर मूलभूत गरजांच्या पलीकडील गरजा समजा आता एखाद्या व्यक्तीकडे खाण्यासाठी अन्न नाही मग तो व्यक्ती कोणत्या गटात मुडेल तर निरपेक्ष मध्ये निरपेक्षमध्ये मुळेल आणि एखाद्या व्यक्तीकडे राहण्यासाठी निवारा नाही तर तो देखील निरपेक्षमध्ये येईल पण एखाद्या व्यक्तीकडे अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा आहेत पण त्याच्याकडे समजा फ्रीज नाही किंवा ए सी नाही तर तो सापेक्ष दारिद्र्यामध्ये आहे एखाद्याकडे कार नसेल तो सापेक्ष दारिद्र्यामध्ये आहे सो हे गरिबीचे दोन प्रकार आहेत भारतामध्ये मोठ्या प्रमाणावर निरपेक्ष दारिद्र्य आढळून येतं ओके आणि भारतामध्ये सर्वाधिक भर जो आहे तो निरपेक्ष दारिद्र्य दूर करण्यावर दिला जातो कारण सापेक्ष दारिद्र्य दूर करणे भारताचा उद्देश नाही निरपेक्ष दारिद्र्य जे की ऍबसुलूट पुअर लोक आहेत तर त्यांना दारिद्र्य रेषेच्या वर आणणे हे भारतीय गवर्नमेंटचा उद्देश आहे किंवा सर्वांचा उद्देश असला पाहिजे आता निरपेक्ष दारिद्र्य म्हणजे काय तर भारतामध्ये बघाल तुम्ही तर खूप म्हणजे काही पर्सेंट पैसा जो आहे जास्त पर्सेंट पैसा श्रीमंत लोकांकडे एकवटला आहे आणि गरिबांकडे खूप कमी पैसा आहे मग अशा कंडिशनमध्ये उत्पन्नातील ही जी असमानता आहे जास्त आणि कमी प्रमाणात पैसा तर ती दूर करणे हे सापेक्ष दारिद्र्य मोजण्याचं सा उद्दिष्ट असतं ओके म्हणून सापेक्ष दारिद्र्य मोजलं जातं निरपेक्ष दारिद्र्य काम असतात तर किती लोकांना उत्पन्न म्हणजे किती लोकांचं उत्पन्न वाढवायचं आहे किंवा किती लोकांना गरिबीच्या वर आणण्याची गरज आहे यासाठी निरपेक्ष दारिद्र्य मोजलं जातं तर मित्रांनो आता एक कॉन्सेप्ट आहे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारली जाते ती म्हणजे लॉरेन्स वक्र रेषा लॉरेन्स कर त्याला म्हणतात तर हा लॉरेन्स कर्व काय आहे ते जाणून घ्या लॉरेन्स कर्व एक प्रकारचा कर्व आहे ज्याच्या माध्यमातून गिनी गुणांक मोजला जातो गिनी गुणांक मग आता गिनी गुणांक काय आहे तर गरीब श्रीमंत यामधील दरी जर आपल्याला मोजायची असेल तर गिनी गुणांकाच्या माध्यमातून ती मोजता येते जर गिनी गुणांक शून्य असेल तर तो चांगला मानला जातो म्हणजेच गरीब श्रीमंत दरी कमी मानली जाते आणि गिनी गुणांक जर एकच्या जवळपास असेल तर तो बॅड मानला जातो म्हणजे गिनी गुणांक जर एक असेल किंवा एकच्या जवळ असेल तर तो बॅड मानला जातो म्हणजे गरीब श्रीमंत दरी खूप वाढलेली आहे असं त्यावरून समजतं आणि एक कडे विषमता वाढते जसं मी तुम्हाला सांगितलं सो अशा प्रकारे हा रॉ लॉरेन्स लौ, कर आहे एवढं तरी लक्षात ठेवा की लॉरेन्स कर जो आहे तो दारिद्र्याशी संबंधित आहे ज्यामध्ये गिनी गुणांक मोजतात आणि गिनी गुणांक जर शून्य असेल तर तो चांगला मानला जातो आणि जर एक असेल तर वाईट मानला जातो बघा तुम्हाला माहित असेल पीडीएसच्या माध्यमातून तुम्हाला जे काही रेशन आहे ते मिळतं पीडीएस म्हणजेच पब्लिक डिस्ट्रीब्युटरी सिस्टीम किंवा पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम तरीची सुरुवात कधीपासून करण्यात आली एकोणीसशे सत्तावन्न पासून पुढे या पीडीएसचे आरपीडीएस मध्ये रूपांतर झाले आरपीडीएस म्हणजे रिव्हॅम पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीम तर हे एकोणीसशे ब्याण्णवमध्ये मध्ये झालं फक्त वर्ष लक्षात ठेवायचं आपल्याला इन केस क्वेश्चन येऊ शकतो त्यानंतर टीपीडीएस मध्ये झालं अगोदर पीडीएस आरपीडीएस टीपीडीएस टीपीडीएस म्हणजे टार्गेटेड पब्लिक डिस्ट्रीब्युटरी सिस्टीम एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये हे रुपांतर झालेलं आहे तर ही सिस्टीम बेसिकली ऍबसुल्यूट पुअर ज्यांना खायला देखील अन्न नाही तर त्यांच्यासाठी ही स्कीम सुरू करण्यात आलेली आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाद्वारे बघा आता पुढची कॉन्सेप्ट आहे एमपीआयपीआय म्हणजेच काय तर मल्टी डाय डायमेन्शनली किंवा डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स बघा मल्टी मल्टीडायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स याला बहुआयामी दारिद्र्य म्हणतात बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक याच्याविषयी रिसेंटली क्वेश्चन आपल्याला आलेला आहे कंबाई राज्यसभेमध्ये देखील कंटिन्युअसली प्रश्न बघायला मिळतात मल्टी मल्टीडायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स वरती बघा त्याआधी काही महत्वाच्या कॉन्सेप्ट आहे त्या बघून घ्या बघा युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्रॅम म्हणजेच यू एन डी पी एकोणीसशे सत्त्याण्णव पासून ह्युमन पॉवरटी इंडेक्स मोजते हे लक्षात ठेवा ह्युमन पॉवरटी इंडेक्स एच पी आय आणि ओपीएच आय ही जी संस्था आहे ओपीएचआय म्हणजेच ऑक्सफर्ड पॉवर्टी ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह ही संस्था जी आहे या संस्थेने दोन हजार पासून एम पी आय निर्देशांक विकसित केला आहे हा जो मल्टी मल्टीडायमेन्शनली पुअर आहे तर ते विकसित केलेला आहे एम पी आय विकसित केलेला आहे मग आता यू एन डी पी काय करते बघा दोन हजार दहा पासून अगोदर यू एन डी पी एकोणीसशे सत्त्याण्णव पासून एच पी आय मोजण्यास सुरुवात केली होती मग दोन हजार दहा पासून एच पी आय ऐवजी एम पी आय मोजायला आणि प्रकाशित करायला युएनडी पीने सुरुवात केलेली आहे कधीपासून दोन हजार दहा पासून हे लक्षात ठेवायचं बघा आता दारिद्र्य जर मोजायचं असेल तर त्यासाठी काहीतरी आयाम असतात आयाम असतात निर्देशांक असतात तर एमपीआय मोजण्यासाठी म्हणजे मल्टीडायमेन्शनली पॉवरटी इंडेक्स मोजण्यासाठी काही आयाम आहेत तर ते आयाम किती आहेत तीन आहेत मग तीन आयाम कोणकोणते आरोग्य शिक्षण आणि राहणीमान तर हे एमपीआय मोजण्यासाठीचे तीन आयाम आहेत आता बघा इझी आहे खूप मल्टीडायमेन्शनल पॉवरटी इंडेक्स ज्याला एम पी आय म्हणतात बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक म्हणतात त्याचा बॅकग्राऊंड अगोदर आपण बघितला की यू एन डी पी एकोणीसशे सत्त्याण्णव पासून ह्युमन पॉवर्टी इंडेक्स मोजते आणि आय नावाची जी संस्था आहे म्हणजेच ऑक्सफर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह तर ही दोन हजार पासून याने एम पी आय विकसित केला आहे संस्थेने मग एन डी पीने दोन हजार दहा पासून काय केलं एच पी आय जी एम पी आय मोजण्यास सुरुवात केली आणि एम पी आयचे चे तीन निर्देशांक आहेत ते म्हणजेच आरोग्य शिक्षण आणि राहणीमान तुम्हाला रिसेंटली क्वेश्चन यावरती आलेले तर मग आता या आरोग्यामध्ये शिक्षणमध्ये आणि राहणीमानमध्ये काय काय येतं मग आरोग्याला किती भारांक एक आरोग्या आहे एकशे तीन शिक्षणाला देखील वन थर्ड आणि राहणीमाना देखील वन थर्ड असे भारांक दिलेले असतं मग आरोग्य संबंधी आकडेवारी जी आहे ती मोजण्यासाठी पोषण विचारात घेतलं जाते न्यूट्रिशन आणि बालमृत्यू विचारात घेतला जातो की ती बालमृत्यू होत आहे बालमृत्यू म्हणजे काय तर एक हजार जिवंत जन्मामागे मृत्यू पावणाऱ्या बालकांची संख्या त्यानंतर शिक्षण शिक्षणमध्ये काय काय मोजलं जातं तर शालेय शिक्षणातील शाले वर्षे शालेय शिक्षणात साधारणतः एका व्यक्तीची किती वर्षे जातात आणि शाळेतील उपस्थिती त्यानंतर राहणीमान दर्जा यामध्ये कोण कौन, कोणत्या गोष्टी विचारात घेतल्या जातात राहणीमान दर्जामध्ये तर, दर्जा तर इंधन असेल स्वच्छता असेल पेयजल असेल त्यानंतर वीज आहे घर आहे मालमत्ता आहे तर या सर्व गोष्टी राहणीमान मध्ये मोजल्या जातात अशा प्रकारे एम पी आय म्हणजेच पॉवर्टी इंडेक्स काढला जातो बघा आता एखाद्या व्यक्तीचे दारिद्र्य जर तेहतीस टक्केच्या समोर असेल आता ओपीआय काय करते ओपीएच आय ओफी ही संस्था जी आहे ऑक्सफोर्ड पॉवर टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह तर ही शून्य टक्के, टक्के गून ही ते शंभर टक्केपर्यंत अशी गुण देते एम पी आय मोजल्यानंतर त्याला आणि शून्य म्हणजे अभाव नसणे आणि शंभर टक्के म्हणजे अभाव असणे म्हणजे कमतरता असणे मग हे मोजण्याचे स्केल असतात काही तर त्यापैकी जर तेहतीस टक्केपेक्षा जास्त असेल तर त्याला मल्टी डायमेन्शनली पुअर मानलं जातं त्या व्यक्तीला मल्टी डायमेन्शनली किंवा त्या फॅमिलीला मल्टी डायमेन्शनली पुअर मानतात म्हणजे बहुआयामी दारिद्र्य आहे जर तेहतीस टक्के समोर असेल तर यावरती पीवाय क्यूज आहेत म्हणून ही माहिती तुम्हाला सांगितली सर्व जी माहिती आहे ती फक्त एक्झाम ओरिएंटेड आहे एक्स्ट्रा माहिती मी कुठेही तुम्हाला देत नाहीये आणि जास्त एक्सप्लेनेशन पण आपण करत नाहीये कारण दीज आर रिव्हिजन लेक्चर्स सो त्यासाठी एवढंच तुम्हाला करायचं आहे आता बघा दारिद्र्यामध्ये समित्या खूप महत्वाच्या आहेत समित्यांवरती कंटिन्युअसली प्रश्न येतात मागील वर्षी रंगराजन समितीवरती कंबाईनमध्ये प्रश्न आला होता तर दारिद्र्य मोजण्यासाठी नेमके काय निकष असावे किंवा दारिद्र्य कशा प्रकारे मोजले गेले पाहिजे यासाठी काही समित्या कार्यरत होत्या काही स्वातंत्र्यापूर्वी होत्या काही स्वातंत्र्यानंतर देखील होत्या आपण बेसिकली ज्या महत्व महत्वाच्या सम समित्या आहेत त्या या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करूया ज्या एक्झाम दृष्टीने महत्वाच्या आहेत बघा पहिली समिती आहे पीडीओजा पीडीओ डी समितीने प्रति व्यक्ती प्रति महिना उपभोग खर्चाचा निकष वापरला म्हणजे एक व्यक्ती एका महिन्याला किती उपभोग करतो आहे किती खर्च करतो आहे हे त्याने यासाठी तो निकष वापरला तर यांनी ग्रामीण भागांमध्ये आठ ते दहा रुपये व शहरी भागामध्ये पंधरा ते अठरा रुपये एवढी दारिद्र्य रेषा ठरवली आणि दारिद्र्य मोजण्यासाठी त्यांनी बावीसशे पन्नास कॅलरी दररोज हा निकष निरपेक्ष निकष जो आहे तो वापरला तर हो ज्याचं एवढंच लक्षात ठेवा जनरली विचारत नाहीत पण इन केस कुठेतरी जोड्या लावा वगैरे मध्ये हे बावीसशे पन्नास कॅलरी असेल किंवा ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये किती त्यांनी दारिद्रिका ठरवली तर ते विचारलं जाऊ शकतं सो आठ ते दहा रुपये पंधरा ते अठरा रुपये ओके त्यानंतर पुढची समिती आहे दांडेकर आणि रथ दांडेकर आणि रथ समती यांनी देखील सेम हाच निकष सांगितलेला आहे बावीसशे पन्नास कॅलरी ग्रामीण भागासाठी पंधरा रुपये तर शहरी भागासाठी अठरा रुपये एवढा मासिक खर्च त्यांनी सांगितला आणि त्यांना ग्रामीण भागात चाळीस टक्के दारिद्र्य आढळलं शहरी भागामध्ये पन्नास टक्के दारिद्र्य आढळलं जनरली इथं हा अपवाद आहे जनरली काय असतं बघा ग्रामीण भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर दारिद्र्य असते किंवा दारिद्र्यता असते आणि शहरी भागामध्ये कमी प्रमाणावर असते पण त्यांना इथे दारिद्र्य ग्रामीण भागांमध्ये कमी आढळून आला आणि शहरीमध्ये जास्त आढळून आलं हे लक्षात ठेवायचं त्यानंतर पुढचं आहे कार्यकारी गट आहे कार्यकारी गट एकोणीसशे बासष्टचा या गटाने काय सांगितलं बघा हा गट जो आहे तो नियोजन आयोगाने मोजला होता नियोजन आयोगाने नेमला होता सॉरी नियोजन आयोगाने आणि एकोणीसशे बासष्टमध्ये मध्ये हा कार्यगट स्थापन झाला होता ग्रामीण भागासाठी वीस रुपये मासिक दरडोई खर्च सांगितला होता आणि शहरी भागासाठी पंचवीस रुपये मासिक दरडोई खर्च सांगितला होता एवढंच याविषयी लक्षात ठेवा आता पुढील ज्या समित्या आहेत त्या अत्यंत महत्वाच्या आहे मोस्ट इम्पॉर्टंट ज्यावरती वेळोवेळी प्रश्नाने विचारलेले आहेत तर त्यापैकी पहिली समिती म्हणजेच वाय के अलग समिती वाय के अलग समिती कंटिन्युअसली प्रश्न दिसतात सो so, थोडं काळजीपूर्वक आहे का बघा वाय के अलग या समितीने दारिद्र्य बोलण्यासाठी अन्न हा घटक खूप महत्वाचा सांगितला ओके okay? त्यानंतर ग्रामीण भागासाठी चोवीसशे कॅलरी प्रतिदिन आणि शहरी भागासाठी एकवीसशे कॅलरी प्रतिदिन एवढी त्यांनी कॅलरीची गरज किंवा निकष सांगितला तसेच दरडोई खर्च जो असेल तो ग्रामीण भागासाठी एकोणपन्नास पॉईंट शून्य नऊ रुपये आणि शहरी भागासाठी छप्पन्न पॉइंट चौसष्ट रुपये ही आकडेवारी तुम्हाला पाठ करावी लागेल देर इज नो अदर ऑप्शन आणि ही विचारली जाते ग्रामीण भागासाठी एकोणपन्नास पॉईंट झिरो नऊ एवढे रुपये आणि शहरी भागासाठी छप्पन्न पॉईंट चौसष्ट रुपये एवढा खर्च त्यांनी सांगितला कोणी सांगितला वाय के समिती ही समिती कधीची आहे मित्रांनो वर्ष कोणतं आहे तर एकोणीसशे एकोणसत्तर सॉरी एकोणीसशे एकोणऐंशी आहे आणि ही महत्वाची समिती आहे इम्पॉर्टंट आहे त्यानंतर यांनी ग्रामीण भागांमध्ये यांना छप्पन्न पॉईंट चार टक्के दारिद्र्य आढळलं म्हणजे टक्क्यांमध्ये जर विचारलं तर आणि शहरी भागांमध्ये त्यांना एकोणपन्नास टक्के एवढं दारिद्र्य आढळलं एकूण ओव्हरऑल जर बघितलं तर त्यांना चोपन्न पॉईंट नऊ टक्के एवढं दारिद्र्य आढळलं भारतामध्ये तर अशा प्रकारे वायकी अलग समिती आहे अन्न हा निकष महत्वाचा वाटला ग्रामीण भागासाठी चोवीसशे रुपये सॉरी चोवीसशे कॅलरी पर डे आणि एकवीसशे एकवीसशे एक कॅलरी शहरी भागासाठी ग्रामीण भागामध्ये त्यांना जो एकोणपन्नास पॉईंट झिरो नऊ रुपये एवढं दारिद्र्य त्यांनी सांगितलं आणि शहरी भागासाठी छप्पन पॉईंट चौसष्ट टक्क्यांमध्ये जर म्हटलं तर त्यांना छप्पन पॉईंट चार टक्के ग्रामीण भागामध्ये दारिद्र्यता आढळली आणि एकोणपन्नास टक्के शहरी भागांमध्ये ओव्हरऑल चोपन्न पॉईंट नऊ टक्के जनता दारिद्र्य रेषेखाली होती त्यानंतर पुढची समिती आहे ही देखील महत्वाची समिती आहे वन ऑफ द इम्पॉर्टंट डी टी लकडावाला डी टी लकडावाला समिती तर या समितीने आता काय काय सांगितलेलं आहे ते काळजीपूर्वक ऐका तर ज्याप्रमाणे अलग समितीने अन्न आणि कॅलरीचा वापर केला त्याचप्रकारे यांनी देखील सेम केला ओके ग्रामीण भागासाठी त्यांनी सीपीआय फॉर ॲग्रीकल्चर लेबर यूज केला आणि शहरीसाठी त्यांनी सी पी आय फॉर इंडस्ट्रीयल वर्कर हा यूज केला so, के सो सी पी आय हे त्यांनी यूज केले आता हे सी पी आय वगैरे काय आहेत ते जेव्हा तुम्ही पुढचं चॅप्टर मी तुम्हाला घेईल तेव्हा तुम्हाला, तुम्हाला क्लिअर करेल सध्या फक्त त्यांनी ही अॅग्रिकल्चर साठी आणि इंडस्ट्रीयल वर्करसाठी सा यूज केला आहे काहीतरी एवढं लक्षात ठेवा वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या दारिद्रश्या ठरवण्यात याव्यात यानुसार सर्वाधिक दारिद्र्य त्यांना ओरिसामध्ये आढळले ओरिसा हे लक्षात ठेवायचं फक्त बस दॅट्स इट लकडावालाने सर्वाधिक दारिद्र्य ओरिसामध्ये लकडावाला समितीला आढळले आणि त्यांनी हे निकष जे आहे ते वापरले त्यानंतर पुढची समिती आपण डायरेक्टली बघूया पुढची समिती जी आहे ती आहे सुरेश तेंडुलकर समिती सुरेश तेंडुलकर समिती दोन हजार नऊची ही खूप महत्वाची समिती आहे या समितीची स्थापना डिसेंबर दोन हजार पाच मध्ये नियोजन आयोगाने केली होती आणि यांनी शिफारशी ज्या आहेत त्या सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार नऊ ला केलेल्या आहेत सुरेश तेंडुलकर समितीने याचे अध्यक्ष सुरेश तेंडुलकर हेच होते सदस्यांमध्ये जर तुम्हाला प्रश्न आला तर फक्त ओवरली सांगतो नाव लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा सुरंजन सेनगुप्ता आर राधाकृष्णन आणि राघव हो गैया तर यासारखे तीन व्यक्ती यामध्ये होते यांनी आरोग्य व शिक्षण या दोन गोष्टींचा दारिद्र्य मोजताना विचार केला आरोग्य आणि शिक्षण तर यांनी मासिक दरडोई खर्च या संकल्पनेचा वापर केला म्हणजेच मंथली पर कॅपिटा एक्सपेंडिचर आपण याला म्हणतो एम पी त्यांनी वापर केला सेम अलग आणि लकडावाला गटाप्रमाणे त्यांनी वापर केला त्यांनी अन्न हा घटक कालबाह्य सांगितला अन्न घटक कालबाह्य सांगितला आणि शिक्षण व आरोग्यांच्या सुविधा याचा विचार करण्यास सांगितला शिक्षण व आरोग्य मी इथे सांगितलं तुम्हाला तर शिक्षण अन्न घटकासोबत त्यांनी शिक्षण व आरोग्य यांचा समावेश करण्याची शिफारस केली मग आता तेंडुलकर समितीची काही आकडेवारी आहे बघा जी अतिशय महत्वाची आहे तिथं तुम्हाला रट्टाच मारावा लागेल तर ती आकडेवारी मी तुमच्या समोर इथे शो करतो किंवा आपण ती आकडेवारी इथे बघूनच घेऊया मी तुम्हाला त्यांची दोन वर्षाची आकडेवारी इथे सांगतो फक्त दोन हजार नऊ दहा आणि दोन हजार अकरा बाराची तर दोन हजार नऊ दहा आणि दोन हजार अकरा बाराची आकडेवारी आपण इथे बघूया दारिद्र्य इथे टक्क्यांमध्ये ग्रामीण भाग शहरी भाग मग दोन हजार नऊ दहाला त्यांना ग्रामीण भागात तेहतीस पॉईंट आठ टक्के एवढं दारिद्र्य दिसलं शहरी भागामध्ये वीस पॉईंट नऊ दिसलं आणि जर ओवरऑल एकूण जर विचार केला हे एकूणचे आकडे महत्त्वाचे आहेत एकोणतीस पॉईंट आठ दोन हजार आठ नऊसाठी त्यांना सॉरी नऊ दहासाठी त्यांना तिथं आढळलं त्यानंतर पंचवीस पॉईंट सात दोन हजार अकरा बारामध्ये ग्रामीण भागामध्ये टक्केवारी आणि तेरा पॉईंट सात शहरी भागामध्ये टक्केवारी एकवीस पॉईंट नऊ टक्के जे आहे ते त्यांना एकूण दारिद्र अकरा बारा वर्षासाठी आढळले तर अशा प्रकारे हे आकडेवारी महत्त्वाची आहे त्यानंतर पुढे जर आपण बघाल तर, तर, तर ग्रामीण भागामध्ये त्यांना किती रुपये लागतात किंवा एक रुपयांमध्ये त्यांनी ग्रामीण व शहरी भागांसाठी किती आपल्याला कॅल्क्युलेशन सांगितले ते देखील आहे ग्रामीण आणि शहरी तर ग्रामीण भागासाठी दोन हजार नऊ दहासाठी सहाशे बहात्तर पॉईंट ऐंशी आणि शहरी भागासाठी आठशे एकोणसाठ पॉईंट साठ रुपये त्यानंतर आठशे सोळा रुपये ग्रामीण भागांसाठी आणि शहरी भागासाठी हजार रुपये एवढं त्यांनी सांगितलं दारिद्र्य ओके सो अशा प्रकारे ही आकडेवारी मोस्ट इम्पॉर्टंट आकडेवारी आहे एकूण जे आहे ते शक्यतो लक्षात ठेवा आणि ही आठशे सोळा आणि हजार रुपये रंगराजन समितीचे ते लक्षात ठेवा त्यानंतर नेक्स्ट समिती आपण बघूया नेक्स्ट समिती आहे सी रंगराजन समिती सी रंगराजन ही पण खूप महत्वाची समिती आहे सी रंगराजन समितीची स्थापना जी आहे मित्रांनो ती झालेली आहे चोवीस मे दोन हजार बारा आणि अहवाल दोन हजार चौदा ला सादर केला होता हे लक्षात ठेवायचं अध्यक्ष सी रंगराजन होते आणि त्यामध्ये सदस्य जर विचारले तुम्हाला तर महेंद्र देव के सुंदरम महेश व्यास आणि के एल दत्ता हे होते महत्वाचं म्हणजे यांनी शिक्षणासोबतच जी पॉवर्टी बास्केट असते तर त्यामध्ये कपडे निवारा वाहन खर्च इत्यादी घटक विचारात घेण्याचं सा सांगितलं मग त्यांनी ग्रामीण भाग व शहरी भागासाठी किती कॅलरीज सांगितल्या तर ग्रामीण भागांसाठी एकवीसशे पंचावन्न कॅलरी ही ग्रामीण भागांसाठी आणि शहरी भागासाठी त्यांनी दोन हजार नव्वद कॅलरी एवढे निकष सांगितले हे रंगराजांची आकडेवारी तुम्हाला जनरली बऱ्याच परीक्षांमध्ये ऑलरेडी प्रश्न आलेला होता ओके सो काही आकडेवारी आहे बघा त्यांची दारिद्र्याची ती मी डायरेक्टली स्क्रीनवरती शो करतो तुम्हाला त्यांना सर्वात जास्त दारिद्र्याशी खालील जे लोकसंख्येचे प्रमाण आहे ते छत्तीसगडमध्ये आढळलं आणि लाखात जर लोकसंख्या बघितली तर उत्तर प्रदेशमध्ये त्यांना दारिद्र्याचे प्रमाण अठ्याण्णव ही जी आकडेवारी स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे तर ती आकडेवारी अत्यंत महत्वाची आहे ती पाठ करून घ्या परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकते येणाऱ्या काळामध्ये तर मित्रांनो बघा आता दारिद्र्य पॉवर्टी पॉव्हर्टी एलिव्हेशनसाठी काही योजना गव्हर्नमेंट राबवते तर त्या योजना कोणकोणत्या आहेत त्या आपण इन शॉर्ट इथे कव्हर करूया जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईलच आणि या योजना विचारल्या देखील जातात पहिली योजना जी आहे ती अन्न सुरक्षा योजना आहे अन्न सुरक्षा अधिनियम फूड सेफ्टी ऍक्ट ज्याला तुम्ही म्हणतात दोन हजार तेराचा हा ऍक्ट आहे तर याची सुरुवात जी आहे ती जे जे सांगतो आहे फक्त तेवढंच लक्षात ठेवा याची सुरुवात वीस ऑगस्ट दोन हजार तेराला झाली होती या अधिनियमाची सुरुवात आणि या दिवशी राजीव गा गांधी यांची जयंती देखील असते त्यामुळे यांच्या जयंती दिनी दिल्ली पंजाब आणि हरियाणा दिल्ली पंजाब आणि हरियाणा इथून या योजनेची सुरुवात झाली होती आणि या योजनेअंतर्गत किंवा या अधिनियमाअंतर्गत अंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागात प्रति व्यक्ती पाच किलो धान्य दर महिन्याला द्यायचे दोन हजार तेराची योजना आहे यामध्ये भर धान्य जे असतील ते एक रुपये किलोने द्यायचे त्यानंतर गहू दोन रुपये किलो आणि तांदूळ तीन रुपये प्रति किलो या दराने दिले जायचे आणि एक लक्षात घ्यायचं की या योजनेच्या संदर्भात तीन जुलै दोन हजार तेराला एक का अध्यादेश काढला होता व त्याचे रूपांतर अन्न सुरक्षा योजनेमध्ये केलेलं आहे याबाबतचे विधेयक तत्कालीन जे अन्न मंत्री होते बघा के व्ही थॉमस त्यांनी मांडलं होतं पुढची महत्वाची योजना आहे मिड डे मील स्कीम ज्याला तुम्ही मध्यान्ह भोजन आहार योजना म्हणतात मध्यान्ह भोजन आहार योजना तर मिड डे मिल स्कीम जी आहे ती एकोणीसशे ची आहे आणि ही मिड डे मिल स्कीम सध्या पीएम पोषण मध्ये विलिंग करण्यात आलेली आहे पीएम पोषण योजना मिड डे मील स्कीम विषयी आपण माहिती पुढे बघूया ही जी मिड डे मील स्कीम आहे मध्यान्न भोजन आहार योजना आहे ही कॅलरीयुक्त अन्न मिळावे तसेच बाल पटसंख्या वाढावी या उद्देशाने सुरू केली होती बघा मराठी शाळेंमध्ये जे काही मध्यान भोजन तुम्हाला बऱ्याच वेळा बनानाज मिळायचे किंवा एग्स दिले जायचे तर पटसंख्या वाढावी व वा, खिचडीपेक्षा जे पोषक आहे कॅलरीयुक्त अन्न आहे ते मिळावं हे या स्कीमचं बेसिकली उद्देश होतं आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा ते देखील आमच्या शाळेमध्ये ही योजना राबवली जायची त्यानंतर थर्ड जी योजना आहे ती ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना अमृत आहार योजना ही योजना मित्रांनो दोन हजार पंधरापासून राबवली जात आहे आणि सर्वप्रथम महाराष्ट्र सरकारने ही योजना सुरू केलेली आहे तर या योजनेचा उद्देश काय आहे आदिवासी महिलांना प्रसुतीपूर्वी व प्रसूतीनंतर तीन महिने कॅलरीयुक्त आहार देण्याची तरतूद याद्वारे कुपोषणाचे प्रमाण जे आहे ते कमी होईल ओके okay, कमी करणे ह्याचा उद्देश या योजनेचा होता कारण जर पोषक आहार त्या महिलेला मिळाला तर ते बाळ जे असेल ते देखील कुपोषणापासून दूर राहील असा या योजनेचा उद्देश होता एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना दोन हजार पंधरा या योजनेची सुरुवात तीन नोव्हेंबर दोन हजार पंधरा पासून झालेली आहे व पंधरा नोव्हेंबर पासून जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू झाली होती सो दॅट्स इट एवढं लक्षात ठेवा पुढची योजना आयोगाची फेवरेट आहे ही योजना जननी सुरक्षा योजना जननी सुरक्षा योजना आता ही योजना जी आहे ती फक्त बीपीएल धारकांसाठी आहे म्हणजे ते दारिद्र्यशेखालील लोक आहेत त्यांच्यासाठी आहे आणि सुरुवात एक एप्रिल दोन हजार पाच ला सुरुवात करण्यात आली होती या योजनेचा उद्देश आहे बालमृत्यू आणि माता मृत्यू दर कमी करणे मग बालमृत्यू आणि माता मृत्यू दर कसे कमी होतील तर संस्थात्मक प्रसूती किंवा दवाखान्यामार्फत प्रसूतीचे प्रमाण जर वाढले तर ही बालमृत्यू किंवा माता मृत्यू दर कमी होतील आणि हीच जननी सुरक्षा योजना आहे पुढची महत्वाची योजना आयुष्यमान भारत योजना जिला प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणतात आभा योजना तुम्ही त्याला म्हणतात आयुष्यमान भारत योजना तर ही योजना दोन हजार अठरा ला सुरू करण्यात आली होती नरेंद्र मोदींद्वारा तर ही योजना दिल्ली तेलंगण पश्चिम बंगाल आणि ओडिसा या चार ठिकाणी लागू नाही हे लक्षात ठेवायचं या योजने जेव्हा सुरू करण्यात आली होती तेव्हा तिचं उद्दिष्ट काय होतं तर दहा करोड गरजू कुटुंबांना फायदा होणे आणि या योजनेद्वारे बघा पाच लाख पर्यंतचे दरवर्षाला मोफत उपचार केले जाणार असतात किंवा केले जाऊ शकतात आणि गव्हर्नमेंट प्लस खाजगी हॉस्पिटल दोघे हॉस्पिटलमध्ये तुम्ही पाच लाख पर्यंत जो काही ऑपरेशनचा खर्च असेल का किंवा काही असेल तर तो या योजनेद्वारे तुम्हाला माफ होऊ शकतो मोफत उपचार होऊ शकतात आणि या योजनेचा लाभ पन्नास करोड लोकांना व्हायला हवा असे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते आणि ही योजना खाजगी व सरकारी दोघे क्षेत्रामध्ये लागू आहे त्यानंतर एक खूप जुना असा वीस कलमी कार्यक्रम आहे बघा वीस कलमी कार्यक्रम तो देखील पॉवर्टी ऍल्युएशनसाठी वापरला होता वीस कलमी कार्यक्रम इंदिरा गांधी यांनी तो एकोणीसशे ब्याऐंशीला ला सुरू केला होता आणि दोन हजार सहाला ला त्यामध्ये काही के बदल केलेले आहेत त्याचा मूळ उद्देश पॉवर्टी एलिव्हेशन म्हणजे गरिबी दूर करणे हा होता गरिबी दूर करणे तर अशा प्रकारे मित्रांनो पॉवर्टी गरिबी किंवा दारिद्र्य हे चॅप्टर आहे आय होप तुम्हाला बऱ्यापैकी जी महत्त्वाची माहिती आहे एक्झाम ओरिएंटेड ती मी सोप्या भाषेमध्ये दिलेली आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील व्हिडिओ लवकरात लवकर मी घेऊन येण्याचा प्रयत्न करेन सो आजच्या व्हिडिओसाठी एवढेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग